नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन भाग दोन. हा भाग पाहणार आहोत आपण. भाग दोन, घटक आहे आपला घड्याळाची आरशातील प्रतिमा ओळखणे. घड्याळाची आरशातील प्रतिमा ओळखणे हा घटक आपण आज पाहणार आहोत. तर सादर करता श्री गिरीधर पानघाटे, कुमारी तन्वी पेटकर. कुमारी तन्वी पेटकर. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हरदोनाकोट, पंचायत समिती राजुरा. मोबाईल नंबर 99 23 11 11 05. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घड्याळाची आरशातील प्रतिमा कशी दिसते ते पाहणार आहोत. तर तन्वी, आपण एक उदाहरण घेतलं की घड्याळामध्ये 8:20 झाले असता आरशातील प्रतिमेत ते किती वाजलेले दिसतील? बघ बेटा, घड्याळ दिसत आहे तुला? हो, मला दिसत आहे. घड्याळ दिसत आहे? मला घड्याळ दिसत आहे. घड्याळ दिसत आहे. घड्याळीमध्ये आपण दाखवायचे 8:20 दाखवलेले आहे. दिसत आहे तुला? हो सर. आता ही प्रतिमा आरशामध्ये कशी दिसतील ती आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी सूत्र आहे आपलं 11:60 आपलं सूत्र आहे. 11:60 तुम्हाला वाटत असेल 11:60 का घेतली. 11:60 म्हणजे 12 आहे, परंतु प्रत्यक्षात आपल्याला करता येण्यासाठी अचूक उत्तर काढण्यासाठी 11:60 असं घेतलेलं आहे. सूत्र आहे आपलं 11:60 - 8:20 11:60 - 8:20 60 मिनिटांमधून 20 गेले तर ते येतात 40 मिनिटे. आणि 11 तासांमधून 8 गेले ते येतात 3 तास. अशा प्रकारे या घड्याळाची आरशातील प्रतिमा दिसतील 3:40 आपल्याला झालेले दिसतील. तीन वाजून चाळीस मिनिटे झालेली दिसतील. आता आणखी एक उदाहरण घेऊया आपण. आणखी एक उदाहरण असं आहे आपलं घड्याळात 9:25 झाले असता आरशातील प्रतिमेत ते किती वाजलेले दिसतील? आहे उदाहरण आपलं. बेटा, एक घड्याळ घेतलेली आहे आपण. हो. घड्याळात किती मिनिट दाखवायचे? 9:25 आपल्याला दाखवायचे. 9:25 आपण दाखवलेली आहे. आता ही वेळ आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील ते आपल्याला पाहायचं आहे. सूत्र आहे आपलं 11:60 आपलं सूत्र आहे. 11:60 वजा 9:25 11:60 किती घ्यायचे? 9:25 घ्यायचे. 60 मिनिटांमधून 25 गेले 35 मिनिटे. 35 मिनिटे राहतात. आणि 11 तासांमधून 9 गेले 2 2 राहतात. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आरशातील प्रतिमेत 2:35 झालेली आपल्याला दिसतील. आहे. तर या सूत्राचा वापर करून आपण स्पर्धा परीक्षेमध्ये असणारं उत्तर सोडवू शकतो. या प्रकारे आपण कोणतेही उदाहरण घड्याळातील आरशातील प्रतिमा काढू शकतो. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.